नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रकाश पाटील माझ्या स्प्रेडिंग आरोग्य चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत करणार आहोत। आज आपण कुडू या वनस्पती एक वर्ष जगणारी औषधी तणाप्रमाणे पावसाळ्याच्या सुरुवातीला व पावसाळ्याच्या शेवटी भारतामध्ये उष्णकटिबंधीय क्षेत्रात कुडू आढळून येते। याची फुले शुभ्र पांढरीपासून ते गुलाबी रंगाचे असतात। याचे बिया अंडाकार असतात, यामध्ये काळ्या रंगाची फळे असतात। ही फळे चमकणारी असतात। ओळख तर कुडू कशी ओळखावी? खोड फांद्या पन्हाळेदार असतात, पाने साधी असतात, प्रथम गुलाबी व पांढरी फुले तुऱ्यासारखी फुले येतात। गुण कर्म एवं प्रभाव। कुडूचे बीज शीत अतिसारशामक कामोत्तेजक मूत्रल व मृदुकारी असतात। पत्र म्हणजे पाने, पानेही ज्वरग्न वाजीकर असतात। पुष्प म्हणजे फूल हे श्वेतपदर आमातिसार मूळव्याधनाशक असतं। तर यापुढे आपण आता बघू औषधी उपयोग काय आहेत व त्याची मात्रा व विधी कशी असते हे पाहणार आहोत। आम्ही आज आमच्या शेतामध्ये आलेलो आहे, या ठिकाणी कुडूची वनस्पती सापडलेली आहे। तर आपण आज या ठिकाणी कुडूचे औषधी गुणधर्म काय आहेत ते पाहूया। पहिला उपयोग असा आहे की मुखव्रण म्हणजे वारंवार ज्यांना तोंड येत असेल ज्याला स्टोमॅटायटिस म्हणतात, यामध्ये कुडूच्या काळ्या बियांची पावडर बनवायची आहे। ही पावडर 2 चमचे व 1 ग्लास पाण्यामध्ये शिजवायची आहे, म्हणजे काढा बनवायचा आहे। व 15 ते 20 मिली या काढ्याने आपण चुळा भरायची आहेत। असं रोज सकाळ संध्याकाळ 4 दिवस केल्यानंतर हमखास तोंड येण्याचं बरं होईल। तसेच कुडूच्या बियांची पावडर 2 चमचा अधिक 1 चमचा मध दिवसातून 3 वेळा तोंडाच्या व्रणावरती लावल्यानंतर तोंडाचे व्रण लवकर भरून येतात। पुढील उपयोग आहे मधुमेहावरती। ज्या रुग्णांच्या मध्ये रक्तातील साखर नियंत्रित होत नाही अशा रुग्णांनी पूर्ण वाळलेल्या फुलांमधून बिया कलेक्ट करायच्या आहेत व या बियांची पावडर बनवून रोज सकाळी अनुशेपोटी कोमट पाण्यावर पावडर 1 महिना घेतल्यानंतर हमखास रक्तातील साखर नियंत्रण होण्यास मदत होते। पुढील उपयोग आहे मूत्राश्मरीवरती म्हणजेच मूतखड्यांवरती ज्याला किडनी स्टोन म्हणतात। पांचभौतिक आयुर्वेदिक शाखेचे प्रणेते दातार शास्त्री यांनी याला हरुळ या नावाने संबोधून मूतखडा विरघळण्यासाठी हजारो रुग्णांवरती यशस्वी। लोकांना मूतखड्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी मी एक काढा सांगणार आहे या ठिकाणी। तर आपण या ठिकाणी वाळलेल्या बियांची पावडर करून ती एका डब्बीत भरून ठेवावी व रोज सकाळी 5 ग्रॅम पावडर अधिक 1 ग्लास पाण्यामध्ये काढा बनवून नियमित सकाळ सकाळी अनुशापुढी 15 दिवस या काढ्याचे सेवन केल्यानंतर 5 mm मूतखडा हमखास विरघळण्यास मदत होते। या पुढील उपयोग आहे रक्तप्रदारावरती। ज्या स्त्रियांच्यामध्ये एक्सेसिव्ह मेन्स्ट्रुअल ब्लीडिंग ज्याला मेनोरेजिया म्हणजे अंगावरून अति जात असेल त्या स्त्रियांमध्ये या फुलांचा फांट पिल्यानंतर अशा स्त्रियांमध्ये योनिगत रक्तस्त्राव कमी होऊन जातो। या पुढील उपयोग आहे बद्धकोष्ठता ज्याला पोट साफ न होणे असे बोलतात। जर आपण रोज आपल्या जेवणामध्ये कुडूच्या पानांची भाजीचं सेवन केला तर आपलं पोट साफ होण्याची समस्या नक्कीच बरी होईल। या पुढील उपयोग आहे रक्तदाबामध्ये ज्याला अनियंत्रित रक्तदाब ज्याला हायपरटेन्शन म्हणतात। ज्या रुग्णांमध्ये रक्तदाब नियंत्रित होत नसेल त्यांनी रोज सकाळी 10 ते 15 पाने कुडूची चघळून खाल्ल्यानंतर अनियंत्रित रक्तदाब नियंत्रित होतो। स्किनच्या फंगल इन्फेक्शनसाठी याचा एक योग मी आपणाला सांगणार आहे। स्किनच्या फंगल इन्फेक्शनवरती एक खूप उत्तम प्रकारे काम करतं। तर या ठिकाणी आपण 5 ग्रॅम कुडूच्या बियाचं चूर्ण अधिक 1/2 ग्रॅम गंधक पिष्टी अधिक 2 ml जात्यादी तेल याचं मिश्रण करून एक पेस्ट बनवावी व ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन असेल स्किनवरती त्या ठिकाणी याचं मलम लावल्यानंतर 2 ते 3 दिवसात हमखास गुण येऊ शकतो। अशा प्रकारे मी आज आपणाला कुडू वनस्पतीची ओळख व औषधी गुणधर्म सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपणाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून कळवा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आपणापर्यंत नक्की पोहोचतील। धन्यवाद।